नमस्कार प्रेक्षक, आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र. आजच्या दिवसभरातील ज्या काही बातम्या आहेत, जे काही घडतंय, त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. सर्वात महत्वाची बातमी म्हणजे पेट्रोल डिझेलचे जे दर आहेत ते पुन्हा एकदा वाढलेले आहेत. आणि त्याचं आता जर तुम्ही पाहिलं तर आज जसे दर आहेत ते महाराष्ट्रामध्ये मनमाडमध्ये 88 रुपये प्रति लिटर पेट्रोल झालेला आहे, तर मुंबईमध्ये 86 च्या आसपास हा दर आहे. दिवसेंदिवस हे जे पेट्रोलचे दर आहे त्या वाढलेल्या दरामुळे कुठेतरी त्याचा जो परिणाम आहे हा त्याचा जो परिणाम आहे हा महागाईवरती होणार आहे. भाज्यांचे दर देखील वाढल्याचं आपल्याला दिसून येते. एकंदरीत जे काही दर आहेत पेट्रोलचे हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जे सामान्य ग्राहक आहेत, जे मोटरसायकल सारखी जी वाहनं आहेत ते वापरतात, त्यांच्यावरती याचा खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे कुठेतरी या दरावरती नियंत्रण येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात याच्या संदर्भात विविध ठिकाणी विविध राजकीय पक्ष विरोधात रॅली काढत आहेत. काहींनी तर मोटरसायकलला हार घालून त्यांना थप्पीला लावल्याचं असं समोर चित्र दिसत आहे. एकंदरीत हा जो संताप आहे आपल्याला समोर येतोय. पेट्रोल डिझेल वाढीच्या या दरामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महागडं पेट्रोल मिळते असं विरोधक म्हणतायत. आणि वस्तुस्थिती अशी आहे की याचा सर्वात जास्त जो परिणाम आहे हा कुठेतरी ग्राहकांवर तो पडती पडतोय. एक आणि 2014 जे इलेक्शन जर आपण पाहिलं असेल तर सर्व जे नेते होते त्यावेळेस असे बोलत होते की 35 रुपये 40 रुपये लिटरने आम्ही पेट्रोल देऊ, डिझेल देऊ, याच्यातून तुम्हाला मुक्तता देऊ असं सांगत होते. आणि त्याच्या विरोधात आता हे सगळं घडतंय. त्यामुळे कुठेतरी संताप जो आहे हा मोदी सरकारवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर आपण इतर बातम्यांचा विचार केला तर आता आज सीबीएसईचा रिझल्ट आहे 10वीचा आणि तो ऑनलाइन लागणार आहे. साधारणपणे 12-1 च्या दरम्यान हा रिझल्ट तुम्हाला ऑनलाइन पाहायला मिळेल. त्यानंतर आज सध्या चर्चिली जाती जी बातमी ती आहे प्रणव मुखर्जींची. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे कुठेतरी या सर्व घटनांचं या सर्व बाबींचं जे पडसाद आहे ते काँग्रेसकडनं दबाव आणल्याचं आता समोर येते. वास्तविक पाहता आपण जर पाहिलं की मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचा नेहमीच या बाबतीत विरोध राहिलेला आहे की स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांनी नेहमीच विरोध केला आहे. मात्र असं सांगितलं जातं याच्या संदर्भात एक कारण की आता ते ज्यावेळेस राष्ट्रपती होते त्यावेळेस त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी ते त्यावेळेस राष्ट्रपती या पदावर असल्यामुळे नाकारलं होतं. मात्र पुन्हा एकदा मोहन भागवतांनी या संदर्भात त्यांना विचारलं असता आता मात्र त्यांना या संदर्भात नकार देता आला नाही. त्यामुळे त्यांनी हे स्वीकारलं आहे. तर काँग्रेसच्या हायकमांड कडनं देखील या संदर्भात दबाव टाकण्यात येत आहे. कारण आगामी ज्या निवडणुका आहे 2014 जे इलेक्शन आहे त्या इलेक्शन मध्ये कुठेतरी हा मुद्दा भाजपकडनं उपस्थित केला जाऊ शकतो. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे प्रमुख अतिथीपदाचा स्वीकार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी करू नये यासाठी काँग्रेस दबाव टाकत असल्याचं समोर येत आहे. त्यानंतर आजचे जर वर्तमानपत्र आपण जर सगळे पाहिले तर मतदान यंत्रांसंदर्भात जी बिघाडी झालेली आहे त्या संदर्भात सगळीकडे आपल्याला रोष पाहायला मिळतोय. आणि त्या संदर्भातील बातम्या देखील पाहायला मिळतोय. ट्विटरवरती ट्रेंड आहे, जो ट्रेंड सुरू आहे त्यामध्ये ईव्हीएम लाईक आणि ईव्हीएम असा ट्रेंड सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यामध्ये से लाईक इलेक्शन कमिशन असा एक ट्रेंड आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे सटायरली मेसेज आहेत आणि त्याच्यावरती ट्रोल केलं जात आहे एकंदरीत भाजपला आणि इलेक्शन कमिशनला. आणि हे आतापर्यंतच्या याच्यामध्ये वेगवेगळे ट्रोल करताना सलमान खानच्या गाण्याचा वापर केलेला आहे, 17-18 सालों में ऐसा पहिली बार हुआ है असं म्हणत ट्विटरवरती हा ट्रेंड सुरू आहे. तापमान के चलते व्हीव्हीपॅट होई खराब याच्यावरती म्हणजे बेटर एक्सक्यूज द्या असं सांगत आहे. गर्मी ज्यादा है, आय कांट
स्टे इन इंडिया असं म्हणत सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रोल केले जात आहेत. काही ठिकाणी ही पात्रा जे आहेत त्यांचा फोटो ध्यानाला बसलेला आहे, त्याचा दिलेला आहे. अच्छे दिन म्हणत नरेंद्र मोदीचे कार्टून टाकण्यात आलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदींचे फोटो टाकून त्याच्यावरती ट्रोल करण्यात आलं आहे. आणि अजून जर विचार केला आपण तर पतंजलीचा साठी एक पतंजलीची सनस्क्रीनची जी ट्यूब आहे, जी पेस्ट आहे, ती दाखवण्यात आलेली आहे. न्यू रिकमेंडेशन बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, अप्लाय पतंजली सनस्क्रीन ऑफ ऑन ईव्हीएम टू सेव्ह इट फ्रॉम हीट वेव्ह. म्हणजे एकंदरीत केंद्र सरकार वरती सध्या याचा सेल लाईक इलेक्शन कमिशन याच्यावरती ट्रोल केलं करण्यात येत आहे. जर आपण ट्विटर वरती हा ट्रेंड सुरू आहे, जर इतर जर ट्रेंड पाहिले आपण तर काला हा जो रजनीकांत चित्रपट येतोय त्याचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय, त्याच्या संदर्भात सध्या एक ट्रेंड सुरू आहे. त्याच्यामध्ये नाना पाटेकर यांनी एका पॉलिटिशियनची भूमिका साकारलेली आहे. आणि एकंदरीत आपण जर सर्व विचार केला तर सुषमा स्वराज यांनी काल 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परराष्ट्र धोरणाबद्दल जी पत्रकार परिषद घेतली त्या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्या देखील आता चर्चेल्या जात आहेत, त्या सध्या ट्रेंड मध्ये आहेत. आता आपण इतर बातम्यांकडे वळूया. मतदान यंत्रामध्ये झालेला बिघाड हा सर्व महत्वाच्या वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्राची पहिली हेडलाईन्स दिलेली आहे. त्या तर इतर ज्या बातम्या आहेत त्यामध्ये जर महाराष्ट्र टाइम्स आपण विचार केला तर त्याची देखील हेडलाईन हीच आहे की मतदान यंत्रामध्ये बिघाड आणि ऑनलाईनचा अभ्यासक्रम आणि याच्या संदर्भात देखील आज तुम्हाला वाचायला मिळेल. जर नवीन जे मुलं आता 10वीचे आणि 12वीचे पेपर दिलेले आहेत त्या संदर्भात विस्तृत माहिती आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेली आहे, ते तुम्ही देखील वाचू शकतात. आणि जे इलेक्शन कमिशन कडून असं सांगण्यात आलेलं आहे की जे आरोप करण्यात आले विरोधकांकडून ते अतिशयोक्तीपूर्ण आहे. मतयंत्रे निकामी झाल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने असा दावा केलेला आहे. हे तर फुलपूर्व गोरखपूरचा बदला घेण्यासाठी त्यांनी पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशच्या कैराना आणि नूरपूर मधील ईव्हीएमशी छेडछाड केल्याचा आरोप सपाने केला आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ईव्हीएम नादुरुस्त असूनही जनतेने मतदान करावे असं आवाहन केलं. सध्या उपवास करीत असलेल्या विशिष्ट समुदायाच्या मतदारांना 45 अंश सेल्सिअस तापमानात ताटकळत ठेवण्यासाठी ईव्हीएम हेतू परस्पर बंद पाडल्याचाही आरोप सपाने म्हणजे अखिलेश यादव यांनी केलेला आहे. आपण जर पूर्ण इलेक्शनचा सध्याचा विचार केला तर महाराष्ट्रामधील पालघरची निवडणूक आणि उत्तर प्रदेशमधील कैराना येथील निवडणूक ही सध्या देशभर गाजत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे इतर निवडणुका गाजतात त्याप्रमाणे देशामध्ये होणाऱ्या 4 पोटनिवडणुका होत्या आणि या पोटनिवडणुकांसंदर्भात इतकी चर्चा झालेली आहे की 2019 आगामी इलेक्शन तर नाही ना असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जे इलेक्शन कमिशन आहे त्याला त्यांनी सांगितलेलं आहे की व्हीव्हीपॅटला उन्हाचा तडाखा बसला त्यामुळं जे व्हीव्हीपॅट आहे ते बंद पडले, मात्र ईव्हीएम मशीन जे होते ते सुरू राहिले असा देखील दावा वेगवेगळ्या माध्यमांकडनं करण्यात येत आहे. मात्र एकंदरीत काय घडलं आहे आणि जर विचार केला तर 4 देशातील 4च ठिकाणी ह्या निवडणुका होत्या, तर एकंदरीत या 4 ठिकाणी निवडणुका असताना देखील हा गोंधळ आपल्याला समोर आला हे तरी सचल विवेकबुद्धी असलेल्या मनुष्याला समजल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत जर आपण हे वृत्तपत्रातील सर्व बातम्या जर पाहिल्या की त्यानंतर आपल्या लक्षात येतं की ईव्हीएम मध्ये किती मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला. पालघरच्या संदर्भात बातमी देताना मशीन गोंधळाची की मत आणि दान हे होतं असा प्रश्न वसई विरार पालघरच्या निवडणुकी संदर्भात नागरिक विचारताना दिसत आहेत. दिशादर्शक निवडणूक समीर मनियार यांनी एक लेख लिहिलेला आहे महाराष्ट्र टाइम्सला. ते लिहिताना असं म्हणतात की ज्या निवडणुका असतात त्या विकासाच्या अजेंड्यावरती समोर येतात, मात्र मतदान सुरू झाल्यानंतर किंवा
इलेक्शन सुरू झाल्यानंतर ते कुठे जातात यावरती त्यांनी प्रश्न विचारताना मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, बडोद मुंबई एक्सप्रेस हवे, मच्छीमारांसमोर निर्माण झालेल्या समस्या, नागरिकांचे प्रश्न, उपनगरी लोकल सेवेत एकाही नव्या सेवेची न पडलेली भर, वाढती बेरोजगारी, परप्रांतीयांचा वाढणारा टक्का, यावर पालघरच्या निवडणुकीत चर्चा झालीच नाही, दुःखाचा बाजार व वेदनेचा उत्सव साजरा करण्यात वेळ गेला, अशी त्यांनी ठळक मथळ्यात दिलेला आहे. खबर राज्याची या सदरांतर्गत त्यांनी लिहिलेला आहे लेख आहे, तो नक्की तुम्ही वाचा. कारण निवडणुकींच्या दरम्यान जे काही ज्या चर्चा सुरू असतात, अगोदर आम्ही हे करू ते करू ते निघून जातं, नंतर कुठेतरी जी निवडणूक आहे ती साम दाम दंडभेद या भोवतीच ती कशा पद्धतीने जखडली गेली आणि याच विचारावरती कशी पुढे गेली आणि शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिपवरती चर्चा झाली. मात्र ज्या निवडणुका आहेत त्या विकासाच्या अजेंड्यावरती व्हायला हव्यात, या संदर्भात चर्चा कुठे झालीच नाही आणि विकासाचा मुद्दा कुठेतरी मागे पडला या संदर्भात हे जे सदर आहे खबर राज्याची यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. लोकसत्ताचा देखील आपण विचार केला तर मतदान यंत्रामुळे बिघाडी असं म्हणत याच्यामध्ये पहिली जी हेडलाईन ती देण्यात आलेली आहे. कर्नाटकचा सत्तापेच जो आहे, सत्ता मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर इतरची खातेवाटप आहे या संदर्भात देखील आज चर्चा करण्यात येत आहे ट्विटरवरती. आणि इतर ज्या बातम्या आहेत, आता जे येणारा पाऊस आहे, नाले सफाई संदर्भातील या चे बातम्या देण्यात आल्या आहे. अजून एक बातमी आहे की जी चर्चेने गेलेली नाहीये, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आता जे शिक्षण खात्याने जे पुस्तकं खरेदी केलेली आहेत त्या संदर्भातील जे पुस्तक आहे याच्यावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाजपवरती हल्लाबोल केलेला आहे. भाजप त्यांनी हल्लाबोल करताना म्हणजे जे अवांतर पुस्तक आहे ते वाचण्यासाठी पुस्तकात चाचा चौधरी आणि पंतप्रधानांची जोडी अशी जे पुस्तक आहे ते देण्यात आले आहेत आणि या पुस्तकावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका करताना स्वतःचे फोटो छापून मुलांच्या साठीच्या पुस्तकातून योजनांची जाहिरात करणे अत्यंत चुकीचे आहे, हे पुस्तके काढून टाकण्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. कारण हे जे पुस्तक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या संदर्भात उहापोह करण्यात आली, जाहिरात करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलाय. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी आपल्या नेतृत्वाचे श्रेष्ठत्व आज पूर्ण जगाला मान्य करायला लावले आहे, त्यांच्या नेतृत्वाचा चमत्कार आहे, ज्यामुळे आज देशच नाही तर संपूर्ण जग एका स्वरात म्हणत आहे की भारत बदलला आहे. श्री मोदी देशाच्या कल्याणासाठी 20 तास काम करतात, दिवस रात्र भारताच्या भविष्यासाठी नवीन नवीन योजना बनवत राहतात. मोदीच्या काही प्रमुख योजना ज्यांनी देशात बदल घडवला, उज्ज्वला योजनेद्वारे प्रत्येक घरात गॅस सिलेंडर पोहोचण्यासाठी योजना, मुली वाचवा मुली शिकवाच्या द्वारे मुलीच्या शिक्षणाला निश्चित करणे, नोटबंदी सारखा काळा पैसा आणि अपराधी घडामोडीवर प्रतिबंध, डिजिटल इंडियाचा संदेश अत्यंत मनोरंजक पद्धतीने या पुस्तकात देण्यात आलेला आहे, नवीन कर व्यवस्था लागू करणे, अशा पद्धतीने ही जी पूर्ण माहिती आहे त्या पुस्तकात देण्यात आलेली आहे. नरेंद्र मोदींची एक प्रकारे जाहिरात करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे. आणि काळ्या पैशावरती देखील, काळ्या पैशावरती प्रतिबंध, नोटाबंदी याच्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे आणि आपल्या सर्वांना ही माहिती आहे की नोटाबंदीतून किती पैसे परत आले, काळ्या पैशावरती ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी बोलत होते ते झालं का, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. आणि मुलींच्या शिक्षणाबद्दल मुली वाचवा मुली शिकवा याच्यावरती बोलताना खासदार सुप्रिया सुळे असे म्हणतात की गुणवत्ता आणि कमी पटसंख्येची कारणे देऊन आणि शाळा समायोजित करण्याच्या नावाखाली सरकार राज्यभरातील शाळा बंद करण्याचा डाव रचत आहे, मात्र शाळा समायोजित करताना शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसत असून देखील शिक्षण खात्यात विचित्र विनोद सुरू आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आणि विनोद तावडेंवरती देखील त्यांनी बोचऱ्या शब्दात टीका केल्याचं याच्यातून दिसून येत आहे. त्यामुळं एकंदरीत नरेंद्र मोदी यांच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती यांची जी जाहिरात सुरू आहे असल्याचा दावा जो सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे याच्यावरती सध्या भाष्य केल्याचं सुप्रिया सुळे यांनी दिसून येत आहे. एकंदरीत बाकी जर आपण इतर गोष्टींमध्ये विचार केला तर एक संतोष प्रधान यांच्या सह्याद्रीच्या वारे सदरामध्ये कटुता तरी राजकीय अपरिहर्ता याच्यावरती
त्यांनी जे लिहिलेला लेख आहे सह्याद्रीच्या वारे या सदरामध्ये ते असे म्हणतायत की भाजप आणि शिवसेनेचे जे संबंध आहे आता हे याची जी कटुता आहे ही कमालीची वाढलेली असताना देखील ही जी एकत्र राहणं आहे ही त्यांची अपरिहार्यता आहे. यातून म्हणजे यांची राजकीय ही अपरिहार्यता असल्यामुळे ते एकत्र राहत आहेत. कारण स्वतः उद्धव ठाकरे यांनी जी राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी क्लिप होती ही समोर आल्यानंतर देखील आता इतकी कटुता असताना देखील हे एकत्र कसे राहतात हा जो प्रश्न आहे याच्यावरती त्यांनी या सदरामध्ये भाष्य केलेलं आहे. हा सदर हे सदर वाचण्यासारखा आहे. अर्थव्यवस्थेच्या या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार या संदर्भात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या समोरच्या भागावरून या सदरामध्ये देखील रोजगार निर्मितीचे काही पुरावे आहेत का, शेतकऱ्यांची स्थिती व मनरेगाकडे दुर्लक्ष करण्यात आले, चलनवाढीचे संकट, निर्यातीत सुधारणा नाही, खनिज तेलाचे वाढते दर, चालू खात्यावरील तूट, रुपयाची घसरण होत आहे, पेट्रोल डिझेल दराचा भडका, या सर्व विषयावरती एक समोरच्या भागावरून त्यांचं सदर आहे. त्या सदरावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. आता इतर जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पतंजली दूरसंचार क्षेत्रात येत आहे याच्यावरती बातमी आहे. आणि याच्यामध्ये पतंजलीनं स्वदेशी समृद्धी सिम कार्ड सादर करत आहे. आणि यामध्ये जर विचार केला अकरा स्वदेशी समृद्धी सिम कार्ड जे आहे हे घेऊन आल्यानंतर पतंजलीनं जे चॅलेंज केले आहे तर तुम्ही विचार करू शकता की जे चॅलेंज केलं आहे ते जिओला टक्कर देत आहे. त्यांनी जिओला टक्कर देताना 144 रुपयाच्या रिचार्ज वरती अमर्यादित कॉल केअर आणि शिवाय 2 GB डाटा आणि 100 SMS करता येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून पतंजलीच्या खरेदी केलेल्या उत्पादनावर 10% सवलत मिळणार आहे. याबरोबरच आरोग्य अपघात तसेच जीवन विम्याचे कवचही उपलब्ध हे पतंजलीकडून करून देण्यात येणार आहे. असं एकंदरीत नवागत आयुर्वेदिक कंपनी या नावाने ही कंपनी आता लॉन्च करण्यात आले आहे. आणि यांनी भारत संचार निर्गम म्हणजे BSNL करार करून पतंजली या सेक्टरमध्ये उतरत आहे. असं एकंदरीत आता सध्याचं जरी चित्र आहे म्हणजे तुर्तास तरी पतंजलीचा आपण सिम कार्ड घेणार का याबद्दल चर्चा करण्याची सध्या चर्चा होणार आहे. कारण पतंजलीचं सिम कार्ड येत आहे आणि ते देखील आयुर्वेदिक प्रमाणे काही तर त्याच्यामध्ये वेगळं असेल का अशी चर्चा एकंदरीत सध्या सोशल मीडियावरती रंगली आहे. आता तुर्तास तरी आपण जर विचार केला तर शेतकरी बंधूंसाठी ज्या बातम्या आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मान्सून संदर्भात चर्चा करणार आहोत की मान्सून कधी येतोय. तत्पूर्वी एक बातमी महत्वाची हिंदी स्त्री पुरुष राष्ट्रीयतेबाबत नपुंसक असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलेलं आहे. भारतीयांमध्ये राष्ट्रीयतेचा अभाव असल्याने हिंदू स्त्री आणि पुरुष राष्ट्रीयतेच्या बाबतीत नपुंसक असल्याचं धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी जळगावमध्ये केलं आहे. आता संभाजी भिडेंचं नाव महाराष्ट्राला सर्व ज्ञात आहे. मध्यंतरी भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये संभाजी भिडे यांचं नाव समोर आलं होतं. त्याच्यानंतर त्यांची जी वक्तव्य असतात ते आपल्या समोर म्हणजे ते सतत हिंदूंना हिंदूंसंदर्भात असतात. पाकिस्तान बाबत भिडे गुरुजी काय म्हणाले तर ऐका, भारताचे खरे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे दोन देश आहेत. त्यांच्या विरोधात हिंदूंनी एकजुटीने उभं राहायला हवं. हिंदूंना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे काहीच कळत नसल्याचा आरोप देखील हिंदूंबद्दल त्यांनी केलेला आहे. जळगावमधील जे धारकरी आहेत त्यांच्या संघटनेचे त्यांच्या संघटनेतील जे शिष्य आहेत त्यांना धारकरी असे म्हणतात. आणि एकंदरीत त्यांच्या या वक्तव्याचा कुठेतरी आता हिंदू संघटनांमध्ये चर्चा झाल्याचं समोर येत आहे. आता वळूया शेतकऱ्यांच्या बातम्यांसंदर्भात. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मान्सून आता केरळात धडक देण्याची आज शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवलेला आहे की केरळात आज
मान्सून येण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज हा पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. बुधवारपर्यंत तारीख 30 या भागात वादळी पवाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. उद्या बुधवारपासून राज्यात सर्वदूर पूर्व मोसमी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ह्या ज्या सरी पडणार आहेत त्या मान्सून पूर्व आहेत. अरबी समुद्रात केरळ किनारपट्टी लगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी आणखी तीव्र झाले आहे. पश्चिम किनारपट्टी लगतच्या अरबी समुद्रावर ढगांची गर्दी झाली असल्याचं एकंदरीत पुणे वेधशाळेने म्हटलेलं आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी केरळच्या प्रगती करत केरळच्या दक्षिणेकडे देशाच्या उंबरठ्यावर मान्सून पोहोचले असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बाब आहे की की मान्सून केरळमध्ये परतला आलेला आहे आणि म्हणजे तो एक दोन म्हणजे त्याची जी वाटचाल आहे त्या ठरल्या दिशेने आणि वेळेप्रमाणे सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे. आणि शेतकऱ्यांसाठी आणखी महत्वाची बाब म्हणजे कापसाचे जे भाव आहेत जे दर आहेत ते कुठेतरी वाढताना 350 रुपये त्याच्यामध्ये वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात दर्जेदार रुईचा तुटवडा असल्यामुळे यामध्ये वाढ झाल्याचं समोर येत आहे. चीनचा कापूस जो आहे संरक्षित जो कापूस त्यांनी ठेवला होता तो घटल्यामुळे एकंदरीत हा सर्व परिणाम आपल्याला दिसून येत आहे. तूर्तास आजच्या या बातम्या संदर्भात आपण आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र आणि नवीन अपडेट्स आणि बातमी म्हणजे जी काही बातमी आहे या संदर्भात तुम्ही चर्चा करण्यासाठी आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही मॅक्स महाराष्ट्रच्या कमेंट बॉक्स मध्ये किंवा मेसेज करून आम्हाला कळवू शकता. तूर्तास इथेच थांबतोय. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.